प्रश्न सगळ्यांना विचारते, मोदी की राहुल गांधी? मोदी. नुसतं मत घेऊन निवडून आले, घरी बसले तर काही उपयोग नाही आहे त्यांचा. निवर्षण करावं सोलापूरचे आणि मग त्यांनी जावं, म्हणजे त्यांना माहिती पडते की काय काय नाही ते. नेमकं कुणी यावं तुम्ही म्हणताय? मोदी खासदार इथले तो आपलं मोदीचेच आहेत, सिद्धेश्वर महाराज. योजना केली ना, ते गरीबापर्यंत पोहोचतच नाही, मधले मध्येच गायब होतात. ते योग्य मार्गाने चाललेले. मोदीच यावं आणि मोदीच येणार आहे. ते विमान सेवा म्हणतात, कुठेही विमान सेवा. चिमणी पाडू 9 महिने झाले, तेवढ्या पुरते दिसतात. त्यानंतर खासदार आमदार हे कुठेही दिसत नाहीत. येऊ द्या, कधी भेटले पाहिजे. आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, ते आमच्यापर्यंत आले पाहिजे की तुमची काय अडचण आहे काय सांगा. सरकारने 60 वर्षात केलं नाही, ते मोदी सरकारने 10 वर्षात करून दाखवलं. आज जगाला भारताची ओळख झाली, ती मोदी साहेब साहेबांमुळे झाली. देश जगला, लोकशाही जगली तर सगळे आहोत आपण. जर लोकशाही गेली तर सगळे गुलाम आहोत. गुलामी येण्यापेक्षा लोकशाही टिकणंही जास्त. त्यामुळे ह्यावेळी मोदीशिवाय पर्याय नाही, 405 ची शक्यता आहे. हे सर्व कायदे परत आल्याशिवाय हे लोकांचं सुधारणा होत नाही. आणि त्या खासदार आमदारांना सुद्धा इन्कम टॅक्स बसायला पाहिजे. त्यांच्याकडे ह्या इथले तरी दोन्ही आमदार असे आहेत की त्यांच्याकडे गेले तरी काही नाही, 10 प्रश्नांचे 2-4 प्रश्न तरी सोडवतात. तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते आहे, 10 मिनटं आम्ही तुमचं सोडू. कुणी येत नाही, एकदा निवडून गेले की संपलं, असंच आहे. सुभाष देशमुख या दोघांचंही सोलापुरात कार्य अत्यंत महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे. तर इथं जे उड्डाणपूल आहे, उड्डाणपूल खरंच गरजेचं आहे.